नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बावीस तेवीस चोवीस डिसेंबरच्या घडामोडी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत लोकसत्तांचा ती लोकसत्ता पेपरचा आपण तीन दिवसांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे द हिंदूमध्ये जर काही वेगळ्या न्यूज असतील तर त्या उद्याच्या लेक्चरमध्ये मी कवर करेल तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता स्पॉटलाईटच्या ज्या काही रायटिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये इनरोल करण्यासाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉमवर मेल करून त्यासंबंधीची माहिती तुम्हाला मिळेल स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट सी क्यू बुक हे जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुमच्या हाती असेल बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो बघा भारतीय गणित तज्ज्ञ जे होते श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी तमिळनाडूमधल्या तंजावर जिल्ह्यातलं तिरोड नावाचं एक गाव आहे जिथं श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता सो so, बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस लक्षात ठेवा त्याच्यानंतर एक महत्त्वाचा अहवाल आहे बघा या अहवालावर आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया बिबट्यांची काय एकंदर स्थिती आहे भारतातली त्यासंबंधीचा हा अहवाल आहे या अहवालावर काही प्रश्नचिन्ह पण उभे केले गेलेले आहेत हा अहवाल जो होता तो बावीस तारखेचा होता बघा आणि एकंदरीतच तेवीस तारखेलाच हिच्यावर काही प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत तर जसं आपण व्याघ्र गणना करतो तशी बिबट्यांची गणना करण्यात आलेली आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी हा अहवाल आह जो आहे तो प्रकाशित झाला अहवाल तयार करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था तर या दोघांनी हा अहवाल तयार केलेला आहे तुम्ही जर बघितलं की दोन हजार चौदामध्ये आठ हजार बिबटे होते दोन हजार अठरामध्ये बारा हजार आठशे बावन्न म्हणजे दोन हजार चौदाच्या तुलनेत जवळपास साठ टक्के बिबटे वाढलेले आहेत आणि ही जी आहे ती पॉझिटिव्ह साईन आहे खूप मोठं हो। पण याच हिच्यावर नंतर प्रश्नचिन्ह पण उभे केले गेलेले आहेत की एवढ्या एवढ्या हत्या झाल्यात त्याच्यानंतर इथं असं झालं एकंदरीतच बिबट्यांची जी काही संख्या आहे ती एवढी ट्रिमेंडसली कशी वाढू शकते असे प्रश्नचिन्ह उभे केले गेले परंतु आता हा गव्हर्नमेंटचा एक प्रॉपर अहवाल आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न विचारले गेले तर ते ह्याच्यावरच विचारले जातील तर तो एक मुद्दा लक्षात घ्या राज्यांनी हाय जर तुम्ही बघितलं बिबट्यांची संख्या तर एक नंबरवर मध्य प्रदेश आहे बघा आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की टायगर किंवा वाघांच्या बाबतीमध्ये कुठल्या राज्यात सर्वाधिक वाघ आहेत कर्नाटकमध्ये सतराशे त्र्याऐंशी बिबटे आहेत महाराष्ट्र सोळाशे नव्वद बिबटे आहेत कर्नाटक तमिळनाडू गोवा आणि केरळ ह्या चार राज्यांचा विचार करता मग तिथं जवळपास तीन हजार तीनशे सत्त्याऐंशी उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहारमध्ये बाराशे त्रेपन्न सो महाराष्ट्राचा जो काही क्रमांक आहे या सगळ्या बिबट्यांच्या संख्येमध्ये तो देशामध्ये तिसरा क्रमांक आहे तर ही एक बाब लक्षात ठेवा आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की महाराष्ट्र जरी तिसऱ्या क्रमांकावर असला तरी दोन हजार वीसमध्ये जवळपास एकशे पंच्याहत्तर बिबट्यांचा मृत्यू महाराष्ट्रात झालेला आहे आणि बिबट्या आणि मानस यांच्यामधले जे काही संघर्ष आहे तेही वाढलेले आहेत सध्याचं जे काही यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते संरक्षित वनक्षेत्राचं कॅल्क्युलेशन आहे की संरक्षित वनक्षेत्र जे आहे तिथलीच गणना यांनी केलेली आहे याच्या पलीकडं जर तुम्ही गेलात तर एक महत्त्वाचा मुद्दा इथं जो तज्ज्ञांनी नोट आऊट केलेला आहे तो म्हणजे काय की बिबटे हे जे आहेत ते गावाच्या सीमेलगत राहतात तो गावाच्या सीमेलगत राहणारा प्राणी आहे आणि त्याच्यामुळे त्याची एकूण संख्या याच्यापेक्षा एक जास्त असू शकते कारण तुम्ही फक्त संरक्षित वनक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या मोजली आहे तर गावाच्या परिघातले पण जे बिबटे आहेत त्याच्यामुळे ही संख्या त्या काळात वाढू शकते त्याच्यानंतर बिबट्यांचा माणसांवर जो काही हल्ला होतो त्याच्यात वाढ झालेली म्हणून त्यासंबंधी पण कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे आणि तो आल्यानंतर मग आपण त्याच्यावरही डिस्कशन करूयात अमेरिकेमध्ये कोविड मदतीच्या योजनेस मंजुरी देण्यात आलेली आहे एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी निधी जो आहे यासाठीचा तो नऊशे अब्ज डॉलर्स आहे आता अराउंड अमेरिकेने करोनाच्या काळामध्ये जे काही व्यक्ती असतील उद्योग असतील त्यांना आर्थिक जो काही फटका बसलेला आहे त्याच्यासाठी किंवा लशींची पुरवठा लसींचा पुरवठा करण्यासाठी तो निधी उभा केलेला आहे आता याच्यामध्ये बघा कुणाकुणाला मदत मिळणार आहे एक कोविड साथीमध्ये नोकरी ज्या व्यक्तीने गमवली आहे त्याला आठवड्याला तीनशे डॉलर मिळतील ओके थ्री हंड्रेड डॉलर्स पर वीक सर्व अमेरिकी नागरिकांना प्रत्येकी सो सहाशे डॉलर्स थेट हस्तांतरण करण्यात येणार आहे जसं आपल्याकडे जे असतं की प्रत्यक्ष हस्तांतरण की अकाउंटला जमा होतील तसे प्रत्येक अमेरिकी नागरिकाला सहाशे डॉलर्स मिळणार आहेत उद्योग शाळा आरोग्य कर्मचारी यांना पण मदत केली जाईल सो अमेरिकेची ही योजना आहे इलेक्शन नंतर मग रिपब्लिकन्सने पण याला पाठिंबा दिला आणि मग तिच्यातून हे वर्क झालं आता मोतीलाल होरा वयवर्ष त्र्याण्णव हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांचं निधन झालेलं आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे राज्यपद राज्यपालपदही त्यांनी भूषवलं होतं आणि चार वेळा राज्यसेवा एक सॉरी राज्यसभा नॉट राज्यसेवा आणि एक वेळा लोकसभा ते निवडून गेले होते सो मोतीलाल होरा एक लक्षात ठेवा हा ना एवढी एम पी एस सी एम पी एस सी झाल्यानंतर असं होतं कधी कधी नागपूरमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं आय व्ही एफ केंद्र येणार आहे बघा तर हे महत्त्वाचं आहे की वंधत्वाची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी म्हणजे आयदर अनुवांशिकरित्या किंवा मग इतर कुठल्याही कारणाने जर आई तुम्ही होऊ शकत नसाल तर त्याकरता मग हे आय व्ही एफ जे आहे ते हेल्पफुल ठरतं इन विट्रो फर्टिलिटी नागपूरचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे किंवा रुग्णालय आहे तर तिथं हा प्रकल्प उभा केला जातो आहे इन वट्रो फर्टिलायझेशनचा आय व्ही एफ आणि यासाठी दोन हजार वीस एकवीस करता आर्थिक वर्षाकरता नियोजन जे आहे जिल्हा नियोजन समिती त्यांनी पंच्याण्णव लाख रुपये दिलेले आहेत आता इथं आपल्यासाठी एम सी क्यूचा मुद्दा हाच आहे की महाराष्ट्रातलं पहिलं आय व्ही एफ केंद्र जे आहे ते नागपूर शासकीय मेडिकल कॉलेज तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन सर डॉन ब्रॅडमन यांच्या टोपीचा लिलाव करण्यात आला बघा आता डॉन बॅडमन जे को क्रिकेट क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत असतील तर त्यांनी पहिली कसोटी जी खेळले होते ते तिच्यामध्ये जी टोपी परिधान केली होती तर तिचा लिलाव झाला बावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी आणि याला ऑस्ट्रेलियाच्या एका उद्योगपतींनी तीन लाख चाळीस हजार अमेरिकी डॉलरमध्ये खरेदी केला आणि विचार करता टोपीची किंमत किती झाली आजच्या डेटमध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये एखाद्या खेळाडूच्या वस्तूसाठी लावण्यात आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची बोली होती याच्या आधी शेन वॉनची जी पहिल्या कसोटीत त्यांनी परिधान केलेली टोपी होती ती सात लाख साठ हजार डॉलरला विकली गेली होती सो हाही मुद्दा आहे आता हे जर जॉन ब्रॅडमनच्या काळामध्ये किंवा त्या जेस ते निवृत्त झाल्यानंतर हे विकलं गेलं असतं कदाचित त्याला अजून चांगला भाव मिळाला असता ओके जसं शेन वॉनच्या बाबतीत झालेला आहे आता एक दुसरा अहवाल आहे बघा पर्यावरणाविषयी उदासीनतेची किंमत विस्थापन आणि स्थलांतराचा त्रास तर हा एक अहवाल आहे आणि हा अहवाल प्रकाशित करणारी संस्था आहे ॲक्शन एड इंटरनॅशनल अँड क्लायमेट ॲक्शन नेटवर्क साऊथ एशिया साऊथ एशिया म्हटल्यानंतर याच्यामध्ये आता त्यांनी भारत बांगलादेश नेपाळ पाकिस्तान श्रीलंका असे पाच देश आहेत त्या पाच देशांचा अभ्यास केला आणि हवामान किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं जे काही विस्थापन होतं स्थलांतरित होतं त्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे दोन हजार पन्नास पर्यंतची स्थिती जर तुम्ही बघितली तर पूर दुष्काळ आणि चक्रीवादळ यासारख्या हवामान आपत्तीमुळे जवळपास भारतातून साडेचार कोटी लोकांना स्थलांतरित करावं लागू शकतं दक्षिण आशियात सहा कोटीहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता आहे दोन हजार पन्नासपर्यंत आणि हे फक्त कशामुळे होणार आहे नैसर्गिक आपत्ती दोन हजार वीसचा विचार करता भारतात विस्थापितांची संख्या जी आहे ती वन पॉईंट फोर सी आर आहे पॅरिस करारातील उद्दिष्टांनुसार जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअस कमी ठेवण्यामध्ये अपयश आल्यामुळे जवळपास जगभरातल्या देशांमध्ये दोन हजार वीसमध्ये एक कोटी ऐंशी लाख लोक बेघर किंवा विस्थापित झालेले आहेत म्हणजे तुम्ही जर पॅरिस करारावर अंमलबजावणी केली असती त्याच्या उद्दिष्टांचं पालन केलं असतं तर कदाचित एक कोटी ऐंशी लाख लोकांवर जी वेळ आली ती आली नसती सो एकंदरीतच हा अहवाल आपल्याला एक गोष्ट सांगतो की म्हणजे असे जे अहवाल आहेत या अहवालांचे रेफरन्स तुम्ही यू पी एस सी एस एमध्ये देऊ शकता एम पी एस सीच्या एस एत देऊ शकता आणि जर इंटरव्ह्यूमध्येही तुम्ही ह्या गोष्टी समोर ठेवू शकता फक्त तुम्हाला आता हे नावं जरा थोडेसे नीट करावे लागतील थोडा मोठा अहवाल आहे पण याच्यातून काही गोष्टी क्लिअर होतात की नैसर्गिक आपत्ती किती भयानक सिच्युएशन आणू शकते मानवी जीवनासमोर ते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांना लीजन ऑफ मेरिट हा पुरस्कार प्रदान झालेला आहे ॲक्च्युली हा ट्रम्प यांनी त्यांना जाहीर केला होता आता ट्र ट्रम्प यांनी हा का जाहीर केला तर भारत अमेरिकेमधले जे काही सामरिक भागीदारीचे करार आहेत ते पुढे नेत जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणलं भारताला म्हणून पंतप्रधानांना हा पुरस्कार ट्रम्प यांनी जाहीर केला होता आता हा लिजन ऑफ मिरिट हा जो पुरस्कार आहे याच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा पुरस्कार कुठल्याही सरकारच्या प्रमुखाला वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी दिला जातो ओके म्हणजे हा कुठल्याही देशाचा जो हेड आहे त्याला मिळू शकतो आता याच्यातला दुसरा जो मुद्दा आहे की लिजन ऑफ मेरिट मग आता भारताला नावानुपा रूपास आणलं जगासमोर आणलं आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की भारत आणि अमेरिकेतले सामरिक जे काही भागीदारी आहे वे वेगवेगळे करार आणि त्या सगळ्या गोष्टी त्याला पुढं नेलं म्हणून हा पंतप्रधानांना दिला गेला आता हा पुरस्कार बावीस डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या वतीने भारताचे जे राजदूत होते तरणसिंह संधू यांनी तो स्वीकारलेला आहे आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला आहे आता जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांनी हा जाहीर केला होता त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांना पण हा पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यांना तो त्या देशांच्या राजदूतांनी स्वीकारलेला आहे त्या त्या देशांच्या सो हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आता डोनाल्ड ट्रम्प सॉरी अमेरिक आपले जे पंतप्रधान आहेत त्यांना जे काही पुरस्कार मिळालेले आहेत तर आपलं जे स्पॉटलाईट इयरबुक ट्वेंटी ट्वेंटी होतं त्याची कॉपी मी तुम्हाला शेअर केली तिच्यात तो बॉक्सच टाकला होता आपण की कुठले कुठले पुरस्कार आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात याच्यावर हमखास प्रश्न अपेक्षित होता आपल्याला येत्या काळामध्ये बघूयात परीक्षेत पुणे महापालिका जी आहे ती क्षेत्रफळाच्या दृष्टीने ज्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी महापालिका ठरलेली आहे क्षेत्रफळ तुम्ही बघू शकता पुण्याचं आहे पाचशे सोळा पॉईंट सत्याऐंशी मुंबईचं आहे चारशे पन्नास चौरस किलोमीटर ओके तर एक गोष्ट आहे की पुण्याचं मग एवढं एकदम वाढलं का तर बरीचशी गावं जी आहेत जवळपास अठ्ठावीस गावं ती पुणे महापालिका हद्दीमध्ये आणण्यात येत आहेत आणि त्याच्यामुळे मग ते हे क्षेत्रफळ वाढत चाललेलं आहे सो सी क्यू करता लक्षात ठेवा महाराष्ट्रातली सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असणारी महापालिका कोणती तर ती पुणे महापालिका आहे ओके त्याच्यानंतर सुगुधा कुमारी वयवर्ष शहाऐंशी तर या प्रसिद्ध मल्याळी कवयित्री होत्या कार्यकर्त्या होत्या त्यांचा तेवीस डिसेंबर रोजी करोनाने मृत्यू झाला सुगता टीचर या नावाने त्या खूप लोकप्रिय होत्या अभया ही संस्था त्यांनी जवळपास तीन दशकं म्हणजे तीस वर्ष चालवली महिलांना मिळणारी जी काही वाईट वागणूक का आहे किंवा निसर्गाचा मानवाकडून सुरू असलेला रास आहे याला जवळ या विरोधात त्यांनी सहा दशकं लढा दिला साठ वर्ष ते त्या कार्यकर्ता म्हणून काम करत होत्या केरळ राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्या अध्यक्षा होत्या खूप महत्त्वाची व्यक्ती बघा केरळच्या महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष त्याच्यानंतर काव्यसंग्रह बघा त्यांचे मुथचिपिकल हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता एकोणीसशे साठमध्ये पथिरा पुक्कल कृष्ण कवितकल रात्री माझा अम्मलमणी राधा एविदे भुला वर्षा वर्षापाचा इत्यादी पद्मश्री पुरस्कार त्यांना दोन हजार सहामध्ये मिळाला होता आणि तेरामध्ये मनाले झूट नावाच्या काव्यसंग्रहासाठी सरस्वती सन्मान मिळाला होता साहित्यातला सरस्वती सन्मान हा पण खूप महत्त्वाचा आहे लिओनॅल मेसी जो आहे त्याने एका क्लबतर्फे सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केलेला आहे तेवीस डिसेंबर रोजी आणि सहाशे चौवेचाळीसावा गोल त्यांनी केला पण ही न्यूज आधी बघितली होती की त्यांनी पेले यांची बरोबरी केलेली आहे आणि मी तेव्हाच म्हटलो होतो तुम्हाला की तो अजून पुढं निघून जाईल आणि तो निघाला त्याने लगेच पुढचा गोल केला आणि तेच विक्रम स्वतःच्या नावावर केला रॉबर्ट लेवांडोस्की जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू दोन हजार वीस हा पुरस्कार त्याला मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाचा हा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार बायन मिनिजच्या रॉबर्ट लेवॉडोस्की याला मिळालेला आहे आणि जवळपास ह्या खेळाडूला या, या पुरस्कारासाठी बत्तीस वर्ष वाट बघावी लागली असं म्हटलं जातं आहे आणि व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून तो सगळ्यात बेस्ट आहे जगात अशी त्याची ओळख आहे ओके सो so, कालचे प्रश्न बघा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी घालीलपैकी कोणते निकष आहे पस्तीस वर्ष वय असावं वीस नाही चौदा वर्ष त्याचं वास्तव्य असणं अपेक्षित आहे जन्माने अमेरिकी नागरिक असणं गरजेचं आहे सो अ आणि क हे याचं उत्तर आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष प्रत्यक्ष नागरिकांद्वारे निवडला जातो हे चुकीचं आहे अप्रत्यक्षरित्या निवडला जातो ओके आणि हे मी एक्सप्लेन केलेलं आहे या कुणाला काही डाऊट असतील तर त्यांनी अमेरिकी निवडणूक जी आहे राष्ट्राध्यक्षामध्ये तो व्हिडिओ बघा एक व्यक्ती केवळ दोनदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकते बरोबर नाईन्टीन फिफ्टी वनमधले घटनादृष्टी आहे त्यांची फक्त ब अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळास भारतीय वंशाच्या सदस्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना समूहा कॉकस म्हटलं जातं खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने एक कोटींचा टप्पा पार केला तर ते एकोणीस डिसेंबर आहे बघा तर त्या दिवशी हा टप्पा पार केला आहे नागक्षेत्री किंवा हिमालयन ट्रिझि टुरिझम याच्याबद्दलचं योग्य विधान एनद्वारे क्रिटिकली इंडेंजर गटात वर्गीकृत केलेलं आहे तर ॲक्च्युली हे इनडेंजर म्हणून केलेलं आहे त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे केवळ भारतात सापडते असं नाही भारतात सोडून बाकीच्या देशांमध्येही सापडते हे चुकीचं आहे औषधी वनस्पती असल्याने अवैध वापर मोठ्या प्रमाणावर होतो तर हे बरोबर आहे त्याच्यामुळे फक्त क असा याचं उत्तर आहे ओके त्याच्यानंतर आजचे प्रश्न बघा खालीलपैकी कोणते राज्य प्रथमच तेल व वा वायू उत्पादन क्षेत्रात गणले जात आहे गुजरात पश्चिम बंगाल आसाम मध्य प्रदेश नेट्रा काय आहे कोविड नाईन्टीन लस अंमली पदार्थ मेंदूचा विकार झोपेसंबंधीचा विकार गुरु तेग बहादुर शिकांचे नववे गुरु होते गुरु गोविंद सिंग हे शिकांचे दहावे गुरु होते गुरु हरगोविंद सिंग हे शिकांचे सहावे गुरु होते फक्त अयोग्य अब अकयोग्य फक्त ब योग्य अबक योग्य दीपा मेहता यांच्या फनी बॉय या चित्रपट कोणत्या देशाकडून ऑस्करला पाठविला गेला कॅनडा भारत अमेरिका जपान व्ही रामगोपाल गट कशाशी संबंधित आहे आय आय टी प्रवेश प्रक्रिया आय आय टी शैक्षणिक दर्जा आय आय टी नव्याने स्थापन करणे आय आय टी व आरक्षण याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉलाईटला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो